खामगावमध्ये विष्णू सावरांची गाडी अडवली, युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी विष्णू सावरा यांना घेराव घातला, तसंच आदिवासी विकास मंत्र्यांना काळे झेंडे दाखवले। सावरा खामगावातल्या आदिवासी आश्रमशाळेच्या भेटीला आले असताना हा सारा प्रकार घडला। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावच्या आदिवासी आश्रमशाळेत शिपायाने 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचं उघड झाल्यावर आता या प्रकरणाची महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आरोपींची गय करणार नाही असं आश्वासन दिल्याचं रहाटकर यांनी म्हटलंय। या बलात्कार प्रकरणी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 11 जणांना अटक करण्यात आली आहे। यामध्ये मुख्य आरोपी इतू सिंग पवार आणि संस्थाचालक शिक्षक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। या प्रकरणाच्या चौकशीसाठी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे। बुलढाण्याची घटना अत्यंत गंभीर आहे। सरकारने आणि पोलिसांनी तात्काळ या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून जे आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे। आश्रमशाळेच्या संचालकांना देखील अटक करण्यात आलेली आहे आणि असे देखील आदेश आम्ही दिलेले आहेत की याची जी काही जांच आहे ती महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या माध्यमातून सरकार या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे आणि निश्चितपणे याच्यात अत्यंत कडक कारवाई केली जाईल। मराठी जनतेवरील कानडी अत्याचाराने कळस गाठलाय। बेळगावमध्ये काळ्या दिनाला काढलेल्या रॅलीत सहभागी झालेल्या 35 कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी अमानुष मारहाण केली आहे। सीमा भागात 1 नोव्हेंबरला मराठी भाषकांकडून काळा दिवस पाळण्यात आला होता। यात हजारोंच्या संख्येने मराठी जनता सहभागी झाली होती, मात्र यातल्या प्रमुख 35 कार्यकर्त्यांना पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली आणि तुरुंगात नेऊन अमानुष मारहाण केली। अटकेचं वृत्त कळताच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळींनी पोलीस स्थानकात जाऊन मारहाण करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची विचारपूस केली। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात तलावांची संख्या मोठी आहे, त्यामुळे अलीकडच्या काही वर्षात या जिल्ह्यात शिंगाड्याचं उत्पादन घेण्याचं प्रमाण वाढलंय। सध्या शिंगाड्याचा हंगाम असून भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील तळी शिंगाड्यानं भरून गेली आहेत। गेल्या काही वर्षात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात शिंगाडा व्यवसाय बहरला असून वर्षभरासाठी चांगलं उत्पन्नाचं साधन मिळालंय। राज्यभरात यंदाच्या गळीत हंगामासाठी ऊसाचा तुटवडा जाणवणार असून या वर्षी कमी प्रमाणात ऊसाचं गाळप होणार असल्याचं मत राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केलंय। FRP बाबत शासनाची भूमिका सकारात्मक असली तरी राज्य आणि केंद्र शासनानं सहकारी साखर कारखानदारी टिकवण्यासाठी मदत करण्याची गरज असल्याचं पाटील यांनी सांगितलंय। कराड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 45व्या गळीत हंगामाची सुरुवात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आलं, यावेळी बाळासाहेब पाटील बोलत होते। एक चांगली गोष्ट झाली की FRP च्या कायद्याप्रमाणे 14 दिवसांमध्ये जी रिकव्हरीच्या प्रमाणात रक्कम असेल ते देणं कायद्याने बंधनकारक आहे, परंतु गेल्या वर्षीपर्यंत सरकार यामध्ये हस्तक्षेप करत नव्हतं। आता सरकारने यामध्ये हस्तक्षेप केला, याचा अर्थ असा आपण घ्यायचा आहे की शासन निश्चित या सहकारी कारखानदारीला त्यानिमित्तानं दिलासा आधार किंवा मदत करेल आणि ती अकोले शहरामध्ये शेकडो कावळे मृत्युमुखी पडलेत। बाजारतळ ग्रामीण रुग्णालय परिसरात मृत अवस्थेचे कावळे आढळलेत। आतापर्यंत 120 कावळे मृत्युमुखी पडल्याचं आढळून आलंय। कावळ्यांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट नाहीये। एक तरी नातं असं असावं मनापासून मनाला पटणार, मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे ऋणानुबंध जपणार, अगदी या वाक्याला साजेसा निरोप आपल्या सेवानिवृत्त वाहनचालकाला जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिला। आपल्या घरी पाहुणचार करून वाहनचालक दिगंबर ठक यांना शासकीय वाहनात अगदी स्वतःच्या म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या सीटवर बसवून स्वतः ड्राईव्ह करत सत्कारासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आणलं। जिल्हाधिकाऱ्यांचा हा मोठेपणा पाहून वाहनचालकही भारावून गेला। राष्ट्रीय महामार्गांच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात येत आहेत। त्यांच्या या दौऱ्यासाठी जय्यत तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे, मात्र भाजपचे लोकप्रतिनिधी गडकरींच्या या दौऱ्याबाबत एकमेकांचा मानापमान नाट्यात रंगल्याचं दिसून येत आहे। भाजप आमदार अनिल गोटे यांनी काही दिवसांपूर्वी धुळे शहरातील नदी किनाऱ्याच्या नवीन रस्त्यांच्या कामाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री येतील अशी घोषणा केली होती, मात्र त्याआधीच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी नितीन गडकरींचा हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे आमदार गोटे आणि डॉ भामरे यांच्यात पुन्हा सुंदोपसंदी सुरू झाली आहे। केंद्रीय राज्यमंत्री डॉ भामरे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी 15,000 कोटी आणले आणि आमदार गोटे यांनी शहर विकासासाठी 30 कोटी आणले, याची तुलनाही भाजप कार्यकर्ते करत असल्यानं या दोन्ही लोकप्रतिनिधींचा कलगीतुरा उद्या गडकरींसमोरच रंगणार आहे।
नाथाभाऊ धुळे नंदुरबारच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात की नाही हेही पाहणं उत्सुकतेचं आहे। संत मुक्ताईची पावन भूमी असलेल्या जळगावमध्ये आजपासून 11व्या अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलनाला सुरुवात झाली आहे। 3 दिवस हे संमेलन चालणार असून यात भक्ती नृत्य मृदुंग सोलो भारूड तसंच व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय। या संमेलनाला आमंत्रित करण्यात आलेल्या सरकारमधील आजी माजी मंत्री तसंच खासदारांनी मात्र पाठ फिरवली आहे। गोंदिया जिल्ह्यातील आमगावमध्ये तहसीलदारांनी वाळू माफियांवर धडक कारवाई केली आणि अवैधरित्या साठवणूक केलेली वाळू मोठ्या प्रमाणावर जप्त केली। आमगाव सालेकसा मार्गावर एकूण 5 ठिकाणी ही वाळू साठवून ठेवण्यात आली होती। याची माहिती आमगावच्या तहसीलदार साहेबराव राठोड यांना मिळताच त्यांनी आपल्या ताफ्यासह या ठिकाणी धाड टाकली आणि 70 ब्रास वाळू जप्त केली। तसंच जप्त केलेल्या वाळूची किंमत 1.5 लाखाच्या आसपास आहे। या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे जाणले। रात्री उशिरापर्यंत चहाची हॉटेल सुरू ठेवल्याच्या कारणावरून पोलिसांनी हॉटेल चालक नोकर आणि ग्राहकांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। नांदेडमध्ये हा प्रकार घडला। रेल्वे स्टेशन परिसरात चहाचे हॉटेल रात्रीपर्यंत सुरू होते। गस्तीवर असलेले वजिराबाद ठाण्याचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी आले। हॉटेलमध्ये घुसून शटर बंद करून दिसेल त्याला मारायला एका पोलिसानं सुरुवात केली। पोलिसांची दबंगगिरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। विशेष म्हणजे याच परिसरात एक बिअर बार रात्रभर सुरू असतो। याची माहिती असूनही त्या बारमध्ये जाऊन कारवाई करायची हिंमत पोलीस दाखवत नाही। पोलिसांच्या मारहाणीबाबतची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली पण अद्याप तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही। 12:30 के टाइम में आया था, दुकान चालू थी बोल के बहुत बजाना शुरू करा, बहुत बेतुका हुआ। कौन आए थे? देशमुख साहब, ड्राइवर है गाड़ी का, देशमुख बोल। नागपूर महानगरपालिकेचे बँक खाती गोठवण्यात आली। सुमारे 4,500 सफाई कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी जमा न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। 2011 ते 2013 या 2 वर्षांच्या कालावधीत पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा PF जमा करण्यात आलेला नाही, त्यामुळे भविष्य निर्वाह निधी विभागानं पालिकेवर ही कारवाई केली आहे। भविष्य निर्वाह निधी विभागानं महापालिकेच्या बँक ऑफ महाराष्ट्राची खाती गोठवली आहेत। बँक खाती गोठवल्यानं महापालिकेला बँक खात्यातून कोणत्याही स्वरूपाचे आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत, त्यामुळे महापालिका प्रशासनापुढे गंभीर आर्थिक संकट उभं ठाकलं आहे। LBT कर रद्द केल्यावर महापालिकेला राज्य सरकारकडून अपेक्षित अनुदान प्राप्त न झाल्यानं महापालिकेवर आर्थिक भार पडला, ज्यामुळे हा PFचा निधी जमा न केला गेल्याचं सांगितलं जात आहे। लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील किल्दारी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक रमाकांत जाधव याला 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली। या प्रकरणातील फिर्यादी एक शेतकरी आहे। या शेतकऱ्याचं सोयाबीन शेतातून अज्ञात व्यक्तीनं चोरले होते, ज्याची तक्रार दाखल करून घेण्यासाठी तसंच शेतीवादाचं प्रकरण मिटवण्यासाठी किल्दारी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक रमाकांत जाधव यांनी 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली, ज्यापैकी 50,000ची लाच किल्दारी पोलीस ठाण्याच्या समोर सरकारी रुग्णालया शेजारी स्वीकारताना लाचलुचपत विभागानं रंगेहात पकडलं। दरम्यान लाचखोर पोलीस नाईक रमाकांत जाधव याच्या विरोधात किल्दारी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आलाय। लातूरमध्ये एक धक्कादायक प्रकार पुढे आलाय। वडिलांनीच आपल्या सख्ख्या मुलाच्या व्यसनाधीनतेला कंटाळून त्याच्या हत्येची सुपारी देऊन हत्या घडून आणली आहे। शहरातील बोधेनगर भागात राहणाऱ्या अमृत माणिक मुक्ता या 26 वर्षीय तरुणाची हत्या त्याचे वडील माणिक मुक्ता यांनीच घडवून आणल्याचं पोलीस तपासात पुढे आलंय। अमृत हा दारू पिऊन घरात धिंगाणा घालत होता, तसंच तो घरातील सदस्यांना मारहाण करत असे। सतत समजावून देखील अमृत ऐकत नसल्यानं कंपाऊंडर असलेल्या वडील माणिक मुक्ता यांनी अमृतचा काटा काढण्याची योजना आखली। त्यांनी मुलगा अमृतच्या हत्येची 4 लाख रुपयांना सुपारी दिली। अमृत मुक्ता हा 24 ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाला होता। याबाबत 26 तारखेला शिवाजीनगर पोलिसात स्वतः वडिलांनीच ही तक्रार दिली। पोलिसांनी तपास केला असता त्याचा मृतदेह अहमदपूर येथे 28 ऑक्टोबर रोजी सापडला। सध्या सोलापुरातील करमाळा तालुक्यातील चिखलठाण एका अवलियामुळे चांगलंच प्रसिद्धीस येत आहे। 53 वर्षीय हनुमंत सरडे 83 किलोपेक्षा जास्त वजन असूनही पाण्यात हालचाल न करता पाण्यावर तासन तास तरंगण्याची किमया त्यांना साधली आहे। या अवलियाची किमया पाहण्यासाठी खूप दूरवरून लोक या अवलियाला पाहायला यायला लागलेत। गुहागर तालुक्यातल्या तवसाळ आगार काशीवंडेच्या समुद्र किनाऱ्यावरती अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार समोर आलाय। गुरुवारी सकाळी समुद्रात 42 काठ्यांना चामड्याच्या चपला अडकवलेल्या दिसल्या। याशिवाय कापलेल्या कोंबड्या, नारळ, पपई, लिंबू, गोंड्याची फुलं, अंडी, सीताफळ, सफरचंद, केळी, पेर, पेरू, अक्रोड, बदाम असं भरपूर साहित्य तिथे आढळलं। 7 ते 8 जणांच्या पायाचे ठसे या ठिकाणी आढळले।
सागरी रक्षक दलात काम करणारे अवधूत पाटील आणि उमेश भाटकर यांना हा सर्व प्रकार नजरेस पडला आणि तातडीने ते समुद्रात गेले तेव्हा त्यांना हा सगळा प्रकार दिसून आला. महत्वाचं म्हणजे या किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी असते आणि अशा परिस्थितीत हे साहित्य आढळणं म्हणजे अजूनही समाजात अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात असल्याचं दिसतंय. शिवाय सागरी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. गुहागर पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. सध्या कोकणातील सगळ्याच समुद्र किनाऱ्यांवरती पर्यटकांची धमाल मस्ती सुरू आहे. दिवाळीच्या सुट्टीपासूनच कोकणातले किनारे गजबजून गेलेत. रत्नागिरीतल्या गणपतीपुळे, गुहागर, हेदवी, वेळणेश्वर, दापोलीतल्या मुरुड, आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर मुंबई पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले पर्यटक समुद्राच्या पाण्यात धमाल करताना दिसत आहेत. आता 24 गावं 24 बातम्या पाहूयात. इतर काही बातम्या संक्षिप्त स्वरूपात. वीज तारांच्या सापळ्यात अडकून एका वाघाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपुरात घडली आहे. गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा वनपरिक्षेत्रात धानापूर शेत शिवारात हा प्रकार घडला. वन्यजीवांपासून पिकांचं रक्षण करण्यासाठी संदीप वैद्य नावाच्या शेतकऱ्यानं 20 तारांचा सापळा तयार केला होता. या सापळ्यात अडकून वाघाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वनाधिकारी घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी शेतकरी संदीप वैद्य वनविभागाला शरण आला आहे. नाशिक शहरात इंधन संपल्यानं अनेक पंपांवर मोठी गर्दी आहे तर बहुतेक पंपावर पेट्रोल संपलंय. उद्यापासून पुन्हा खरेदी सुरू होणार असली तरी अनिश्चित संप असल्याचं वाटल्यामुळे नाशिककरांनी गर्दी केली. सामान्य माणसाला अतिशय त्रास होत आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांच्या गाडीमध्ये पेट्रोल नाही, डिझेल नाही, त्यांना घरी बसण्याची पाळी आली आहे आणि जास्तीत जास्त पेट्रोल भरावं लागतं, पेट्रोलचा स्टॉक करावा लागतो, त्याच्यामुळे इतर लोकांना पेट्रोल मिळत नाही. मी गाडीत 3 लिटर पेट्रोल टाकलं माझ्या स्कूटीमध्ये. उद्या भेटतं ना भेटतं. सकाळी मुलांना शाळेत सोडायला यायला त्याचं सर्वसामान्य पब्लिक चालू राहिले. याच्यामुळे काही ठिकाणी पप्प बंद आहे नाशिकमध्ये. मी पार्क म्हणजे लांबून आलो इकडं पेट्रोल टाकायला. तर बघ याच्यातून लवकर काहीतरी तोडगा निघाला तर बघ बरं होऊन जाईल. बघ सर्वसामान्यांची हाल नाही होणार. पेट्रोलचा तुम्ही 2 दिवस बंद ठेवल्यामुळे आम्हाला जास्त भरावं लागणार आहे आणि त्यामुळे पेट्रोल पंपावर गर्दी पण खूप आहे. रांगेत उभं राहावं लागेल आणि त्यामुळे त्रास पण खूप होईल. आणि पेट्रोल चोरीचं ते असल्यामुळे जास्त भरल्यानंतर ते चोरी जायचं पण थोडं हे असतं. त्यामुळे रोज आम्ही भरतो. देशभरातल्या पेट्रोल पंप चालकांच्या मागण्यांवर तिढा कायम आहे. विविध मागण्यांसाठी पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल खरेदी बंद केल्यामुळे ग्राहकांनाही त्याचा फटका बसू लागला आहे. रत्नागिरीमध्ये अनेक पेट्रोल पंपांवरील पेट्रोल संपल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. अनेक पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्यात. तसंच मागण्या मान्य न झाल्यास पेट्रोल पंप चालक एका शिफ्टमध्ये म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पेट्रोल विक्री सुरू ठेवणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना संध्याकाळी 6 वाजल्यानंतर पेट्रोल न मिळण्याची चिन्ह आहेत. मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात एका व्यक्तीची धारदार चाकूनं वार करून हत्या करण्यात आली आहे. सईद रशीद शेख अशा नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या त्याच्याच मित्रानं केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. सईदचा मित्र रामजूने त्याच्या भाच्याच्या सोबतीनं हा हत्येचा कट रचला होता. सईदवर हल्ला केल्यानंतर दोघेही फरार झालेत. जखमी सईदला सायन रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध सुरू आहे. सईद तसंच त्याच्या मित्रावर यापूर्वी गुन्ह्यांची नोंद आहे. मरने वाले का नाम सईदू बंगाली है. इसको रमजू और उसके भतीजे ने स्टैबिंग किया है चाकू से. और ये अभी 10:30 11 की घटना है. और अभी इसको अस्पताल ले गया. अस्पताल ले जाने के बाद में सईदू बंगाली को डॉक्टर ने मृत घोषित किया है. तो अभी हम लोग वो जो आरोपी है दो उसके बारे में तफ्तीश में लगे हैं. टाटा सन्सचं मुख्यालय असणाऱ्या बॉम्बे हाऊसच्या बाहेर आज मीडियाच्या प्रतिनिधींसोबत धक्काबुक्की झाली आहे. आज सायरस मिस्त्री बॉम्बे हाऊसमध्ये दाखल झाले. त्यावेळी मीडियाच्या प्रतिनिधींच्या प्रतिक्रियेसाठी कॅमेरे आणि माईक पुढे केले. अनेक जण सायरस मिस्त्रींसोबत आजपर्यंत गेले आणि याचाच सुरक्षा रक्षकांना राग आल्यानं धक्काबुक्की करण्यात आली. मुंबईच्या गोवंडीतील गौतमनगर भागात जवळपास 8 दुकानांना आग लागल्याची घटना घडली. रात्री 10:30 सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जाते. अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं. यातील सर्व दुकानं ऑटो रिक्षा गॅरेज होती. या आगीत दुकानं आणि ऑटो रिक्षा जळून खाक झाल्यात. मात्र या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग कैसे लगी किससे लगी वो अभी पता नहीं चला है. लेकिन उसमें इंजुरी कोई नहीं है. थोड़ा नुकसान है. अभी पंचनामा वगैरह चालू है. और सिलेंडर ब्लास्ट की भी बात आ रही है. नहीं कोई सिलेंडर ब्लास्ट हुआ नहीं. झोपड़पट्टी को आग लगी है. ऊपर से थोड़ा पत्रा और प्लास्टिक जल गया है.
वो आग पूरी तरह से बुझी है, कोई इंजरी नहीं है उसमें। अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या शिवस्मारकामुळे पर्यावरणाला कोणताही धोका नसल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं राष्ट्रीय हरित लवादापुढे सादर केलंय। या स्मारकामुळे मासेमारी आणि पर्यावरणाला धोका निर्माण होईल अशी कारणं देत स्मारकाविरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल करण्यात आली होती। या याचिकेसंदर्भात सरकारनं लवादाकडे प्रतिज्ञापत्र सादर केलंय। राज्य सरकारच्या या भूमिकेसंदर्भात अखिल मच्छीमार कृती मंडळाचे संचालक आणि याचिकाकर्ते दामोदर तांडेल आज मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत। सरकारचा हा दावा अजब असल्याचं पर्यावरणवादी आणि याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। गोरेगाव पश्चिमेकडील प्रेमनगर रिद्धिसिद्धी कॉम्प्लेक्सच्या समोर शौचालय बांधण्यात आलं, मात्र या शौचालयाचं पाणी पाठीमागील मोकळ्या जागेत सोडण्यात आलंय। यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहेत, त्यामुळे करायचं काय असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय। स्वच्छ सुंदर ठाण्याला आता आरोग्याची गुरुकिल्ली देण्यासाठी प्रख्यात अभिनेता आंतरराष्ट्रीय कीर्तीचा मॉडेल आणि खेळाडू मिलिंद सोमण यांनी सहमती दर्शवली असून काल महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन त्यांनी याबाबत सविस्तर चर्चा केली। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या आयोजनामध्ये सोमण यांचा सहभाग महत्त्वाचा असून आता ते ठाणेकरांना फिटनेस आणि आरोग्याचा मंत्र देणार आहेत। यावेळी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमण यांना याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्यास सांगितलं आहे। अंबरनाथ शहरातील स्टारलाईन शूज या दुकानात चोरट्यांनी केलेली चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। दोघा चोरट्यांनी दुकानाचं शटर तोडलं आणि त्यातील एक जण दुकानात शिरला, त्यानंतर त्यानं दुकानातील गल्ल्यात असलेले 30,000 रुपये चोरले। हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्हीत कैद झालाय। अमरनाथ पूर्व भागातील शिवाजी चौक परिसरातील हे दुकान असून शिवाजीनगर पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत। देशातील अव्वल रेसलर एकाच वेळी तेही रेसलिंगच्या आखाड्यात नव्हे तर चक्क रॅम्प वॉक करताना पहिल्यांदाच पाहायला मिळाल्या। निमित्त होतं प्रो रेसलिंग लीगच्या दुसऱ्या सीझनचं। ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडलिस्ट साक्षी मलिकनंही रॅम्पवर आपली जादू दाखवली। साक्षी मलिक रॅम्पवर आल्यानंतर तिला उपस्थितांनी भरभरून दाद दिली। फॅशन डिझायनर रोहित बालचे कपडे या रेसलरनी यावेळी परिधान केले होते। प्रो रेसलिंग लीगचा पहिला सीझन कमालीचा यशस्वी झाला होता आणि आता दुसऱ्या सीझनसाठी भारतातील आघाडीचे रेसलर सज्ज झालेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।